पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणि नागरिकांनी नियमांचे पालन करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पोलीस कर्मचाऱ्यांना देखील कामाला लावले आहे. ट्रॅफिक पोलिसांसोबतच आता पोलीस कर्मचारी देखील वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवरती नजर ठेवणार आहे. पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे. यासाठी पोलीस आयुक्त वाहतूक संदर्भामध्ये महत्त्वाचे पावलं उचलताना दिसून येत आहेत. ट्रॅफिक पोलिसांचं काम सगळ्यात जास्त असल्यामुळे आता वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवरती पोलीस कर्मचारी देखील कायदेशीर कारवाई करू शकतो आणि यासाठी पिंपरी चिंचवड हद्दीतील पोलीस कर्मचाऱ्यांना रिवॉर्ड देण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी स्पष्ट केलंय. काय सांगाल, क्राईम मीटिंग झाली आज. क्राईम मीटिंगमध्ये एक शिस्तीच्या दृष्टिकोनातून एक चांगला निर्णय तुम्ही घेतलाय. काय सांगाल, आता काय झालं, पूर्वी ट्रॅफिक ब्रँच वेगळंच नव्हतं. 20-25 वर्षापूर्वी नंतर ट्रॅफिक स्पेशलाइज म्हणून वेगळं केलं. मग सामान्य पोलिसांना असं वाटायला लागलं की ट्रॅफिक माझं काम नाही आहे आणि इतर काम ट्रॅफिकांना असं वाटायला लागलं माझं काम नाही, मर्डर होत असेल तरी. आता सगळ्यांना सगळं काम केलं पाहिजे, पण रेग्युलेशनच्या दृष्टीने ट्रॅफिक पोलिसचं काम जास्त आहे, एवढंच आहे. म्हणजे असं प्रकार नाही की तुमच्या समोर कोणी सिग्नल तोडून गेलं तुम्ही बघायचं माझं काम नाही असं प्रकार. म्हणून आम्ही सेन्सिटाईज केलेलं आहे, तरी आज एक नवीन इन्सेंटिव्ह स्कीम चालू केलं की कुठलंही म्हणजे पिंपरी चिंचवड कमिशनमध्ये कुठेही असं एक घटना घडलं, उलटी दिशेने जाणारी गाडी फोर व्हीलर असला कुठल्याही पोलीस स्टेशनचे कोणताही कर्मचारी धरू शकतात. धरून लायसन्स आणलं, केस करून 279 केस करायचं आहे, करून आणलं तर त्यांना 500 रुपयेचे रिवॉर्ड आणि मोटरसायकल 5 मोटरसायकलचं 1 रिवॉर्ड आणि 500 रुपयेचे रिवॉर्ड असं एक इन्सेंटिव्ह आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे सगळं परिसरात कोणतेही कर्मचारी कारवाई करू शकतात आणि रिवॉर्ड त्यांना भेटेल असं एक इन्सेंटिव्हाइज्ड स्कीम आहे. आम्हाला वाटतं की यामुळं एक वाईड स्प्रेड एन्फोर्समेंट होईल असं वाटतं. वाहतूक पोलिसांसोबतच आता पोलीस कर्मचारी देखील कारवाई करणार म्हटल्यावरती बेशिस्त वाहतुकीला लवकरच शिस्त लागेल एवढं मात्र निश्चित.